केव्हाही सांगण्यात येऊ शकतं आणि त्यासंदर्भातलं पत्र जे तसं मागणी करणारं पत्र हे आता खुद्द एकनाथ शिंदे राज्यपालांना देऊ करताय. आपण पाहतोय की सेना आणि काँग्रेसशी मिळून आणखीन 6 ते 7 आमदार शिंदे यांच्या बरोबर जाण्याच्या तयारीत आहेत. आता क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. आणखीन एक अपडेट बघा, म्हणजे आत्ता 40 आमदार आपल्या बरोबर असल्याचं एकनाथ शिंदेनी सांगितलं. म्हणजे आत्ता या क्षणाला गुवाहाटीत माझ्याबरोबर 40 आमदार आहेत असं त्यांनी म्हटलेलं होतं मी धरून. आणि आता आणखीन 6 ते 7 आमदार हे शिंदे यांच्या बरोबर जाण्याच्या तयारीत असल्याचं कळत आहे सेना आणि काँग्रेसचे. म्हणजेच महाविकास आघाडीला फारच मोठं खिंडार पडलं आहे असं आपण म्हणूयात. याचबद्दल आपण बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी मिलिंद भागवत आपल्या बरोबर आहेत. मिलिंदजी, काय माहिती याबद्दल? विशाल, शिवसेनेचे जे आमदार गुवाहाटीत आहेत त्याच्यातल्या काही आमदारांशी माझं बोलणं झालं आणि आज सकाळपासून शिवसेनेच्या आणि काही काँग्रेसच्या आमदारांशीही बोलणं झालं. या सगळ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की शिवसेनेचे सध्या महाराष्ट्रात असलेले काही आमदार आणि काँग्रेसचे सध्या महाराष्ट्रात असलेले काही आमदार हे गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बरोबरच्या आमदारांच्या संपर्कात आहेत. आपल्याला हे माहिती आहे विशाल की राज्य सरकारबद्दलची नाराजी, मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी ही काही लपून राहिलेली नाही. म्हणजे अगदी यशोमती ठाकूर यांच्यापासून अनेक नेत्यांनी स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली. यशोमती ठाकूर यांनी अगदी परिषदेच्या निवडणुकीच्या काही दिवस आधी म्हटलं होतं की सत्तेत असल्यासारखं वाटत नाही मंत्री असूनही. म्हणजे ही नाराजी कुठल्या टोकापर्यंत हे आपल्याला स्पष्ट होतं. तर जी माहिती सूत्रांनी दिले त्यानुसार आता आपण कोणाचीही नावं जाहीर करू शकत नाही, पण शिवसेनेचे आणखीन 3 ते 4 आमदार आणि काँग्रेसचे आणखीन 4 ते 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. आणि जसं आज एकनाथ शिंदे येऊन राज्यपालांना भेटतील, त्यांच्याकडे आपला स्वतंत्र गट म्हणून नोंदणी करतील किंवा काय विधान परिषदेतल्या सभेतल्या कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्ण करतील, त्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात सभागृह होईल तर त्यावेळेला मात्र हे आमदार जे आता नाराज आहेत आणि जे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत ते निश्चितपणे त्यांना मदत करतील. आणि यात शिवसेनेचे किमान 3 ते 4 आणि काँग्रेसचे 4 ते 5 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळणार. धन्यवाद मिलिंद या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे ही मोठी घडामोड आहे की असलेल्या 40 आमदारांव्यतिरिक्त, म्हणजे गुवाहाटीमध्ये असलेल्या 40 आमदारांव्यतिरिक्त आणखीन 6 ते 7 आमदार सेनेचे आणि काँग्रेसचे हे एकनाथ शिंदेंच्या बाजूने फ्लोर टेस्ट